वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत. टेम्पल हनुमान घरी अयोध्या धाम रेल्वे स्टेशन पासून हे हनुमानगढी मंदिर 900 मीटरच्या अंतरावर आहे. श्रीराम जन्मभूमी प्रवेशद्वार तिराहापासून हे हनुमानगढी मंदिर 350 मीटरच्या अंतरावर आहे. इथे समोर हे हनुमानगढीचे प्रवेशद्वार आहे. आज शनिवार असल्यामुळे ते हनुमानगढीला दर्शनासाठी भरपूर गर्दी आहे. असं म्हणतात की अयोध्यामधल्या हनुमानगढीमध्ये दर्शन घेतल्याशिवाय श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचं दर्शन अपूर्ण आहे. वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत. टेम्पल हनुमानगढी अयोध्यामध्ये सर्वात उंच ठिकाणावरती हे हनुमानगढी मंदिर आहे. या हनुमानगढी मंदिरामध्ये सिंहासनावरती तुम्हाला श्री हनुमान विराजमान पुढे दिसतील आणि मागे राम दरबार आहे. हे या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. या मंदिराचं नक्षीकाम एकदम सुंदर आहे. तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पिलरवरती इथे देवी देवतांचे कोरीव काम केलेले आहे. ह्या कलाकृतीमध्ये विविध प्रकारचे रंग वापरले गेलेले आहेत. ह्याच्या रूफच्या बेसला पण बारीक डिटेलिंग केलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता अनेक देवी देवतांचे चित्र रंगवलेले आहेत. इथे तुम्हाला ठिकठिकाणी श्रीराम लिहिलेले दिसेल. इथे या हॉलमध्ये बसून अनेक लोक हनुमान चालीसाचा पाठ करतात. ह्या मंदिराच्या भोवती तुम्ही चारही बाजूने अशी प्रदक्षिणा घालू शकता. श्री हनुमंताची इथे सुंदर अशी ही प्रतिमा आहे. आता हा बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो,
चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉग. धन्यवाद.